आवाज मानदेशाचा। सर्वात मोठा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे, की आपल्याकडचा पाणी प्रश्न हा खरा पाणी प्रश्न नसून तो निर्माण केला गेलेला पाणी प्रश्न आहे। इथून पुढे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही हे प्रथम काम करणार आहे की पाणी साठा मानखटावमधला कसा वाढेल। राज्यात सध्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये जागा वाटपावरून सत्ता संघर्ष सुरू झालेला आहे। जागेचा तिढा सुटता सुटत नाही, रोज बैठका चर्चा चिंतन शिबिर सुरू आहे। हे सर्व एकत्र एकीकडे सुरू असताना याच विधानसभेच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मान खटाव विधानसभा मतदारसंघात या पक्षाचे प्रमुख असलेले बच्चू कडू यांनी मसवडीतील अरविंद पिसे या इंजिनियरची उमेदवारी गत 2 महिन्यापूर्वी जाहीर केलेली आहे। खरं तर राज्यातील ही एकमेव जाहीर अधिकृत जाहीर झालेली उमेदवारी असून या निवडणुकीच्या संदर्भाने अरविंद पिसे यांनी आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते आजवर त्यांनी कशा प्रकारे प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे किंवा त्यांचं नियोजन काय आहे हे आज आपण त्यांना प्रत्यक्ष भेटून जाणून घेणार आहोत। नमस्कार पिसे साहेब। नमस्कार। मान चौफेर न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। राज्यातील एकमेव उमेदवार अधिकृत डिक्लेअर झालेली उमेदवारी तुमची आहे, या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण कशी तयारी करत आहात आणि आपले नियोजन काय आहे? निवडणूक लढवायचे हे मी गेल्या 5-7 वर्षापूर्वीच ठरलं होतं। त्या दृष्टीने मी गेल्या 7 वर्षापासून काम करत होतो। मी एक माझ्या पद्धतीने मी एक आराखडा तयार केला होता की ही निवडणूक आपण कशी जिंकू शकतो। त्या हिशोबाने आम्ही गेल्या 5 वर्षापासून मोर्चेबांधणी करतोय। त्या पद्धतीने जर बघितलं तर आम्ही जर मतदाराचा अभ्यास करून ह्या भागात दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगार अशा दुर्लक्षित घटकाचे एक मोठ बांधले आहे। कारण आम्हाला माहित आहे की हे मतदान जवळजवळ 42% आहे। तर या 42% मतदानासाठी आम्ही गेली 7 वर्ष काम करतोय आणि ते काम करून त्यांच्यासाठी आम्ही बऱ्याच सुविधा वगैरे मिळवून दिल्या। त्यामुळे आता आम्हाला विश्वास आहे की आता पुढे काही आम्हाला अडचण येऊ शकत नाही। या मतदाराची संख्या बघितली तर 42% लोकसंख्या एकूण ती मतदार आहेत। आणि दुसरं आमचं जे अभ्यासिका आहे मसोडमध्ये तिच्यातून गेल्या 7 वर्षापासून हजारो मुलं अभ्यास करून गेली, त्याने त्याचा फायदा घेतलाय, त्याचाही बेनिफिट मला याच्यामध्ये मिळेल असा मला विश्वास वाटतोय। त्यामुळे ही निवडणूक माझ्या हिशोबानं फारशी अशी अवघड जाईल असं मला तर वाटत नाही। तर लोकांनी शुद्ध मनानं जर मतदान केलं तर अजिबातच अवघड जाणार नाही। तुम्ही समाजातील दुर्लक्षित घटकावर फोकस करून काम करत आहात हा जरी तुमचा प्लस पॉईंट असला तरी एवढे एकच मान खटावमध्ये काय या दुर्लक्षित घटक सोडून अन्य काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नाकडे आपण कशा प्रकारे पाहता आणि त्यावर काय आपण उपाययोजना करणार? आता मान खटावमधील जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे। तर पाणी प्रश्नावरती मी भरपूर अभ्यास केलाय, त्याप्रमाणे माझे लेखही लिहिलेले आहेत। मी त्याच्यावरती माझं मतही मांडलेलं आहे की आपल्याकडचा पाणी प्रश्न हा खरा पाणी प्रश्न नसून तो निर्माण केला गेलेला पाणी प्रश्न आहे। तो सहज सुटू शकतो आणि त्या हिशोबानं आपण ठराविक उपाययोजना त्याला केल्या पाहिजेत। आता जर तेवढं डिटेल जर बोलायचं म्हटलं तर आता मी दोनच थोडक्यात सांगतो की आपल्याकडे जे 2 TMC पाणी आता अव्हेलेबल आहे गेल्या 40 वर्षापासून ते आपण 8 TMC नेलं पाहिजे। कारण आपल्याला तिन्ही योजना ज्या आहेत उरमोडी, टेंबू आणि जे एकटापूर ह्यातून आपल्याला 8 TMC पाणी येणार आहे, ते पाणी आपल्याकडे साठवायची सुद्धा व्यवस्था केली गेली नाही। तर ती व्यवस्था केली गेली तरी जरी इकडे पावसाचं पाणी जरी पाऊस जरी नाही पडला दुष्काळात तरी आपण तेवढं पाणी साठवून आतल्या लोकांचा इथला दुष्काळ दूर करू शकतो। आणि दुसरी गोष्ट जे पावसाचं पाणी जे पडतंय ते ज्यावेळेस ओव्हरफ्लो होऊन येरळा आणि मानगंगा नदीतून बाहेर निघून जाते तालुक्याच्या, ते पाणी आपण जर बंधाऱ्यातून पंप हाऊस बांधून जर ते पाणी आजूबाजूचे जे तलाव आहेत त्या तलावात जर सोडून ते तलाव जर भरले तर पाण्याचा प्रश्न अजिबातच राहत नाही। सध्या जमिनीच्या हिशोबानं आपल्याला जवळजवळ 16 TMC पाण्याची गरज आहे, पण आपल्याकडे हळूहळू करून ते मागत टार्गेट व्हायला पाहिजे, पण झालं नाही। पण निदान इथून पुढे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही हे प्रथम काम करणार आहे की पाणी साठा मान खटावमधला कसा वाढेल आणि त्यासाठी काय करता येईल आपल्याला। आणि त्याच्यावर ऑलरेडी आमचे ब्लूप्रिंट तयार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। आणि दुसरा मेन प्रॉब्लेम म्हणजे आपले जे नदी बंधाऱ्यातल्या आजूबाजूच्या 2-3 किलोमीटर पर्यंत पाणी जातं, हे पाणी जे 3 योजनेचं आहे ते पाणी प्रत्येक ठिकाणी जात नाही, तर ते पाणी जाण्यासाठी आपल्याला वेगळ्या उपाययोजना करायला पाहिजे। त्यासाठी डोंगरतळी किंवा जिथं भरपूर पाऊस पडतो तिथं छोटीशी धरणं किंवा तलाव बांधून त्या भागात पाणी कसं साठवलं जाईल आणि तो भाग ओलिताखाली कसा आहे ह्याच्यावरती आपल्याला विचार करून हा प्रश्न सोडवायला लागेल।
हा शेतकऱ्यासाठी आणि शेतमजुरासाठी आणि बेकार लोकांसाठी फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण डोंगर भागात जी जमीन आहे ती लागवडीखाली जर आणली तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात फळबागा, शेती आणि पशुसंवर्धन करून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तर हे हा एक दुसरा पार्ट आहे आमचा की ज्याच्यावरती आम्ही फक्त जर निवडून आलो तरच काम करू शकतो. अशा वेळेस इतर ठिकाणी ते काम करणं फार अवघड जातं आहे. कारण ह्याला आपली राजकीय ताकद पाहिजे आणि ती सध्या आमच्याकडे नसल्यामुळे ह्याच्यावरती आम्हाला जास्त काय काम करता येत नाही. जर लोकांनी दिलं तर ते करू. मी काही दिवसापूर्वी अशी मागणी केलेली आहे की माणगंगा नदी सध्या जी वाहते आहे त्या नदीचं नदीतून वाहून जाणारे पाणी ते मसूड हद्दीत असलेल्या मासळवाडी तलावात सोडले जावे, तर हे कसं तुमचं प्लॅनिंग आहे? मी बऱ्याच एक दोन वर्षापूर्वी मी ह्याच्यावरती लेख लिहिलेले आहेत माझ्या फेसबुक पोस्टवरती. त्याच्यामध्ये मी स्वच्छ लिहिले की आपल्या मान तालुक्यात कमीत कमी 3 ते 4 वर्षानंतर भरपूर पाऊस पडतो. आपली माणगंगा नदी जे बंधारे 2-3 महिने वाहून जात असतात, त्यातलं पाणी जातं. माझ्या हिशोबाने 30 ते 40 TMC पाणी वाहून जातं जर पावसाळ्यात जस जोरात पाऊस पडतो. त्यामध्ये हे तलाव की ते पॉईंट मला वाटतं 0.25 TMC पण तो तलाव नाही, त्याच्यापेक्षाही कमी तलाव आहे. एवढा छोटासा तलाव सुद्धा आत्ताच्या पावसात भरला गेला नाही का, त्याचा कॅचमेंट एरिया फार कमी आहे. तर त्यासाठी आपल्याला मसवडच्या पलीकडे बंधारा आहे राऊतवाडीचा, त्या बंधाऱ्यावरती पंप हाऊस बांधून तिथं 25 ते 50 HP दोन पंप बसवले स्टँड बाय पंप म्हणून. एका पंपाने पाणी जाणार पण तो बिघडला तर दुसरा असावा म्हणून स्टँड बाय पंप म्हटलं मी. त्या पंपाने ते पाणी जर त्या लाभक्षेत्रात सोडलं तलावाच्या तर तो तलाव एक 10-15 दिवसात भरून जाईल. आणि तो तलाव जर भरला तर तिथं मोठ्या प्रमाणात जी पडीक जमीन आहे ती ओलिताखाली येईल आणि तिथल्या शेतकऱ्याच्या हाताला काम लागेल, शेतमजुराच्या हाताला काम लागेल आणि ते लोक सुधरतील. आणि अशीच प्रकारे जर पूर्ण आपण मानखटावामध्ये जर ही राबवलं तर आपल्याकडे दुष्काळ राहणारच नाही. असं काहीतरी प्लॅनिंग आपल्याला करायला पाहिजे की आपल्याकडे 3 वर्ष दुष्काळ, 3 वर्षांनी पाऊस पडतो ना, तर 3 वर्ष पुरेल एवढं पाणी का साठवलं जात नाही आपल्याला? तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि गेल्या 40 वर्षावरती ह्याचं उत्तर कुणीच दिलेलं नाही. फक्त पाणी आणि किंवा पाण्यावरती राजकारण केलं जातं आणि लोकांच्या भावनाशी खेळलं जातं. तर अशा प्रकारे ते करू शकतो. 3 वर्षातून एकदा मानमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तसं 3 वर्षातून एकदा पाऊस पडत असला तरी ठराविक वर्षानंतर इथं दुष्काळही ठरलेला असतो. असा हा वारंवार पडणारा दुष्काळ ही नैसर्गिक परिस्थितीमुळे पडत असेल तर त्याच्यावर आपण काय उपाययोजना सुचवू शकतो किंवा काय तुमचा प्लॅन आहे की जर असा दुष्काळ पडला तर त्यावर काय उपाययोजना? आपण काय करतो, 11th hour पाण्याचा दुष्काळ म्हणजे पाण्याचा पाऊस पूर्ण पाऊस पडायचा पूर्ण बंद झाल्यानंतर मग आपण शोधत असतो. वास्तविक पात्र आपल्याला 8 TMC पाणी तर फिक्स मंजूर आहे दरवर्षी उचलण्यासाठी. तर ते पाणी आपण जानेवारीला आणतो, त्याच्याऐवजी जर ते पाणी जूनपासूनच जर स्टॉक करायला सुरुवात केली आपण मानखटावमधल्या तळात आणि 8 TMC जी कॅपॅसिटी केली सर्व तलावांची आणि ते पाणी जर साठवायला सुरुवात केलं तर पाऊस पडला नाही पडला 8 TMC पाणी तुमच्या उशाला आहे ना, पण तुम्ही ते पाणी आणतच नाही त्या वेळेमध्ये. माझं काय म्हणणं आहे, पाऊस पडो अगर न पडो तुम्ही जूनमध्ये पाणी उचलायला सुरुवात केली पाहिजे. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत 8 TMC पाणी कुठल्याही परिस्थितीत मानखटामध्ये स्टॉक केलं पाहिजे, पाऊस पडू अथवा न पडू. 8 TMC पाणी आपल्याला भरपूर होतं आणि आपल्या त्याच्या कारण 2 TMC पाणी सुद्धा शेतकरी एक वर्षभर का कसं नाही कसं जगतोय. मग 8 TMC पाणी जर तुमच्या उशाला असेल तर दुष्काळाचा प्रश्न येतो कुठं? आता थोडासा वेगळ्या प्रश्नाकडे जाहीर केलेलं आहे, महिलांना ST बसची सवलत असो किंवा लाडकी बहीण जे आता सुरू आहे तर यातून जो त्यांचा महाविकास आघाडीला जे फायदा होतोय तो निवडणुकीत होईल असं तुम्हाला वाटू शकतं का? वाटतंय. निवडणुका हे नेहमी लोकांच्या मेंटॅलिटीवरती अवलंबून असतात. लोकांना जर एखाद्या पक्षाचा राग आला असेल किंवा एखाद्या पक्षाविषयी जर तिरस्कार असेल तर लोकमत ऑटोमॅटिक तिकडे जातं, त्यामुळे महाविकास आघाडीला फायदा असाही होईल आणि तसा होईल असं माझं मत आहे. त्यामुळे हा लोकांच्या मतदाराच्या मनातला प्रश्न असतो की आम्ही कुणाला मतदान करायचं आणि तिथे गेल्या 5 वर्षाचा आढावा घेतला जातो मतदाराकडून आणि आढावा घेऊन मतदान ठरवतो की मला कुणाला मत द्यायचं. मतदारावर त्याचा काही परिणाम होत नाही, तो बरोबर द्यायचं त्यालाच मत देणार. आणि मतदार हा हुशार आहे, तो अभ्यास करतो की बाबा आपल्यासाठी काय केलं गेलं आणि काय नाही. त्यामुळे हा प्रश्न माझ्या हिशोबानं लोकांनी जे ठरवलं ते होणार. तुम्ही आता शेवटी शेणाला कुठून मरमपट्टी करून आतलं दुखणं काढू शकत नाही. महाविकास आघाडीतून अद्याप उमेदवारी टिकली, महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्याकडून कोणी उमेदवार टिकलेत नाही, परंतु दोन्ही पक्षाकडे इच्छुक मोठे आहेत. विद्यमान आमदार महायुतीचे आहेत आणि त्यांचा यापूर्वीचा दांडगा जनसंपर्क आहे. महाविकास आघाडीकडून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी या उमेदवारीच्या वरून
संपूर्ण मानखटावमध्ये मेळावे विविध कार्यक्रमांचं आयोजन करून मतदारांशी संवाद साधण्याचं काम सुरू आहे. आपण कोणत्या पद्धतीने मतदारांशी संवाद साधताय? आता मतदारांशी संवाद हा आम्ही गेल्या 7 वर्षापासून साधतोय. हा काय आमच्यासाठी आजचा विषय नाही. आता ज्यांना राजकारण करायचं असतं ते वेळ आल्यानंतर त्याच्या मागं लागतात. परंतु आम्ही गेल्या 7 वर्षापूर्वीपासूनच मतदाराशी संबंध आहे. रोजच आमचा मतदाराशी संबंध येतो आणि त्यांची आम्ही कामं करतो. म्हणजे आम्ही मतदाराच्या बरोबर असलेली माणसं आहे. त्यामुळे आम्हाला यासाठी काही वेगळी प्रचार यंत्रणा किंवा वेगळे आमिष किंवा वेगळे कार्यक्रम घेण्याची आम्हाला गरज नाही. आमचं प्रत्येक मतदाराशी वेगळे डायरेक्ट संबंध आहेत. आम्ही त्याच्याशी कधीही बोलू शकतो. त्यामुळे आम्हाला त्याची काळजी वाटत नाही. त्यांचे किती दांडगा लोकसंपर्क आहे, ते काय करतात, आम्ही तिकडे लक्षही देत नाही. कारण ती लक्ष देऊन काय उपयोग आहे? त्यांना जे करायचे ते करतात, आपल्याला करायचं आपण ठरवलेलं आहे. तर त्याच्यात आम्ही वेळ घालवत बसत नाही. विरोधक काय करतोय, काय नाही, तू कुठं फिरतोय, काय बोलतोय लोकांशी, ह्याचा आम्ही अजिबात म्हणजे अजिबात विचार करत नाही. आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही करत असतो. त्यात आम्ही वेळ आमचा वाया घालवत नाही. कारण विरोधकाचा अभ्यास करणं म्हणजे फुकट वेळ वाया घालवणे हा माझं मत आहे. आपण त्यांचा वेळ एकतर विरोधक आहे तुम्ही खूप माहिती घ्यायला गेला तर एकतर तुम्ही घाबरता किंवा काय म्हणतात त्याला ही राहता गाफील राहता. हा विरोधक काय कमकुवत आहे ह्याच्या लक्ष द्यायचं. आणि हा विरोधक खूप स्ट्रॉंग आहे मग तुम्ही घाबरणार. ह्या दोन म्हणजे दोन्ही बाजून जर विचार केला तर तुम्ही विरोधकाचा विचार केल्यानंतर तुमचं मनोधैर्य खचतं किंवा तुम्ही हे होता म्हणजे गाफील राहता. त्यामुळे ह्या विषयावर आम्ही कधी लक्ष देत नाही. निदान मी तरी लक्ष देत नाही की विरोधक काय करतो, त्याचं काय चाललंय. मी कधी कुठल्याही विरोधकाच्या ही सुद्धा बघत नाही कधी. कारण मला माझं मला टार्गेट ठरलंय ते मला पूर्ण करायचं आहे. तो काय करतो हे मला काही देणं नाही, मला माझं काम करायचं. प्रहार पक्षाकडून तुमची उमेदवारी जाहीर झाली त्याला 2 महिने होऊन गेले. त्यानंतर प्रहार पक्षाने काही राज्यामध्ये काही संघटनांशी युती करून एक तिसरी आघाडी निर्माण केलेली आहे. या तिसऱ्या आघाडीतून ही जागा निश्चित प्रहारला सुटेल की अन्य त्या आघाडीत सामावी झालेल्या इतर पक्षांना सुटणार? आणि अशी परिस्थिती झाली तर आपली काय भूमिका राहणार? प्रथमतः बच्चूभाऊ आमचे जे नेते आहेत बच्चूभाऊ ते शब्दाला प्रचंड पक्के आहेत. ते असं काही करणार नाही. ते सांगतात की बाबा ऑलरेडी त्यांना विचारला होता प्रश्न, त्यांनी सांगितलं की ऑलरेडी मी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. इथं दुसऱ्या कुठल्याही जो पक्ष आहे त्यांच्यापेक्षा मी अगोदर डिक्लेअर केली, त्यामुळं इथले उमेदवार प्रहारच लढणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे उलट हे जे आमचे इतर जे साथी आहेत ते एकदम चांगल्या भावनेचे आहेत. त्यांचे आम्हाला चांगल्या प्रकारे ताकद होणार आहे. स्वराज्य पक्ष आणि तुमची शेतकरी कामगार पक्ष संघटना आपल्या शेट्टी साहेबांची हेही आमच्या संपर्कात आहे. आम्ही एकमेकाबरोबर चांगल्या पद्धतीने आमचं सुसंवाद चालू आहे आणि कुठेही कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनाही माहीत आहे हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे तो आमच्याकडे काही प्रश्न येत नाही किंवा असं दुसऱ्याला उमेदवार देण्याचा विषय येणार नाही. ते ठरलेलं आहे सगळं, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. हे होते प्रहार पक्षाचे मानखटावचे उमेदवार जे अरविंद पिसे ज्यांनी आपली आता उमेदवारीवरून असलेली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.